आकाशवाणी आताच्या पैकी काही ठळक बातम्या. गेले 2 दिवस उत्तर क्षेत्रात आलेली थंडीची लाट अजूनही 2-3 दिवस टिकेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. कालच्या सभेत समाज कल्याण मंत्री आपल्या भाषणात म्हणाले की दरोडेखोरांकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, कारण ती सुद्धा शेवटी माणसंच आहेत. त्यांनाही अंतःकरण, भावना, माणुसकी असते. त्यांच्या या गुणांना योग्य रीतीनं आवाहन केलं पाहिजे. कोहुटेक हा धूमकेतू सध्या पृथ्वीच्या अगदी जवळ आला असून संध्याकाळी 7:30 सुमाराला पश्चिमेला तो साध्या डोळ्यांनी सुद्धा दिसू शकेल. यानंतर पुन्हा 50,000 वर्ष तो पृथ्वीजवळ येणार नाही असं खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कुविख्यात दरोडेखोर राखाल हा तुरुंग फोडून फरारी झाला. प्रतिबंध करणाऱ्यांपैकी एक इन्स्पेक्टर आणि एक शिपाई यांचा त्यानं अत्यंत निर्घृणपणे खून केला. राखाल हा 4 वर्षापूर्वी झालेली जन्मठेपीची शिक्षा भोगीत होता. पोलीस तपास जारी आहे. शिकारी कुत्र घेऊन माग लागलेत. अरे या 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 राखालला पकडायला. रामपुरी चाकून आतडीच बाहेर काढतो एकेकाची. साला कालच पोचवलंय दोघांना. हो तेवढाच व्यायाम झाला. अंगात जरा ऊब आली ना तरी असल्या कडाक्याच्या थंडीत जाम गारठलो असतो. कोण रडतय? लहान पोर आणि इथं गाव बाहेर कुठनं आवाज येतोय? इथंच आहे हे फडक्यात गुंडाळलेलं लहान पोर. आणि इथं कुणी टाकलं? कुणाचं असेल बर? त्या मारी असल्या थंडीत मरायचं कुठेतरी. ओहो हो, अजून धुगधुगी आहे. पण साला कुणाचं असेल हे? अरे कोई है ये बच्चा किसका पड़ा है? अरे अरे थंडी नगदी गारठून गेले पिलू. ओहो थांब बेटा, तुला जरा मालिश केली म्हणजे बरं वाटल, अंगात उबील. ओहो ए बच्चा साला मां बाप किधर है तेरा? ए अरे बोल की उमर काय तुझी? अरे नाही नाही रडू नको दोस्त, सारा तुला तो बोलता भी येत नाही. 2-3 महिने भी उमर नसेल तुझी, तू तरी काय बोलणार? पण साला तू आता घरी जा, नाहीतर थंडीनं काकडून मोफत मरशील.
ओहो, अरे नाय 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 रोते नहीं बेटा, शाबाश शाबाश। अरे कितना छोटा है रे तू, साला तुझे आई पण कशी कायदेशीर नसेल असं तुझ्यासारखी नन्हीशी जान रस्त्याच्या कडेला फेकायला लाज नाही वाटली? आणि मी नसतो इथं थांबलो तर थंडीनं मेला असता, हा त्याची तुझ्या आईला काय फिकर आहे का? आपण झोपली असेल गरमागरम। नाही ना तसं नाही, बरोबर, एकदम बरोबर। तू बेटा अनावरस असशील म्हणूनच टाकलं असेल तुला, तुझ्या बानं तोंड काळ केलं असेल शादी न करता, मग तुला सोडलं तुझ्या आईनं तुझं एक गठुडं कुटवर सांभाळावं तिनं, हा लोक लोक बा जात बिरादरी सगळ्यांनी टोचून टोचून मारली असती तिला, टोचून टोचून मारली असती तिला, माणसानं हात लावलेल्या पाख लागत बिचारे। बरा, अरे काळजावर दगड ठेवला असल तिनं तुला छातीस न सोडवताना। अरे 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 शाला मेरा कोट पकड़ता है, लेकिन क्यों रे? हे हे छोरे, अरे तेरा मेरा क्या रिश्ता, काय संबंध? तुझ्या आईला नाही तुझी दया आली आणि मला रे का तुझी दया येईल? साला मी तर दरोडेखोर खुनी, माझ्या माग तर पोलीस शिकारी कुत्रे घेऊन पाठलाग करतात, आणि तुला रे मी कुठे सांभाळू? अरे माझ्या पायात भोवरा, माझं बुड नाही एका जागी, और तेरी बला में क्यों सरलेलो? छोड मुझे बेटा, मेरा कोट छोड, अरे छोड छोड छोड। साला कहीं का खाली पीले माया लावू नको, हा सांगून ठेवतो, लेका तुझं नशीब तुझ्या बरोबर, मैं चला। भगवान जरा ख्याल करना इस नन्ही सी जान का, यार तेरा भी नाम होगा। अरे अरे अरे, गारठला रे थंडीने पुन्हा, साला तू आता कसला वाचणार, फार तर घटकावर जिंदगी तिरी, और साला माझं तरी काय पोलिसाची गोळी केव्हा लागल कोणी सांगाव, लेकिन साला हम तेरे जैसे डरता नहीं मौत से। यार एक मतलब की बात बोलू, मी सोडवतो तुला जिंदगीच्या फंदातन। बेटा ये दुनिया बड़ी हरामी, सुखान जगू देत नाही बेवारशाला, खोटं नाही यार, आपला अनुभवाचा बोल आहे हा। अरे माझी आई माता मावली, पण तुझ्याच आईसारखीच, तिला वाटायचं मी कुणीतरी मोठा चक्रवर्ती राजा महाराजा होईन, त्याला सगळ्याच आयानं तसं वाटत असलं पाहिजे, पण आई मिली बापाचा पत्त्या नाही, बेवारशी कुत्र्यासारखा रस्त्यावर आलो, मस रडलो ओरडलो, कुणी ध्यान दिलं नाही माझ्या रडण्याकडे, तरी जगलो वाढलो, कसा कुणाला ठाऊक, पण जगलो खरा। आता तर मला माझ्या आईचं तोंड भी नाही आठवत। देख बेटा, तेरा भी ऐसाच होने वाला, जगला वाचलास तर तेरा भी ऐसाच होने वाला। चला या आकाशाखाली जगायचं, धडपडायचं रात दिन पोटाची आग, बास त्याच्या पलीकडे मतलबच उरत नाही जिंदगीला, त्यापेक्षा मी तुला मोकळा करतो या दुनियेच्या फंदातनं, या चाकून, बस एक सेकंड। अरे बेटा तेरे को समजने का भी नाही की चाकू गळ्यावरनं फिरला कवा ते, एक सेकंड में छुट्टी। नो तकलीफ, हे साला बघतो काय रे असा टुकटुक माझ्याकडे। अरे यार उलटा थांकू बोल, तुला बिनत्रास सोडवतो म्हणून। नाही बेटा जमता नाही असं खावा हो, बरं मला तुला का मारता येऊ नये? बरावर तुझी माझी रे काय दुश्मनी, ए म्हणजे मला डरपोक समजू नको। हा अरे भल्या भल्यांचे काटे ढिले केलेत, राखाल दादा बोलतात मला सगळे, राखाल दादा। पोलीस
साला मी चाललो आता, तू आणि तुझं नशीब। ओ ओ अरे रडू नको, ये चल माझ्या बरोबर, जो होगा सो देखा जाएगा। लेका, अरे एकटा जीव माझा, मी कसा पण सटकलो असतो पोलिसांच्या थडाक्यात। अरे पोरा बाळाची झगझग नको म्हणून शादी पण नाही केली मी, तर आता तू। ए अरे बोल की यार, लेका तुला वाचवायच्या नादात आता पोलीस पकडणार मला। म्हणजे झालंच, ते देतील मला फाशीला। होय त्यांचं काय जातंय फाशी द्यायला, पण मग बेटा तू रे, अरे तुझं कसं होणार, काय म्हणा तुझे काहीतरी व्यवस्था करतील पोलीस, पाठवतील अनाथाश्रमात नाही तर रिमांड होम मध्ये, मग तू तिथंच मोठा होणार शाळेच्या नावानं बोम, तोंडात बिडी आणि शिव्या, किसे कापशील, चोऱ्या करशील, म्हणजे सगळं डिट्टो माझ्यासारखं। पण खरं तर काय, अरे यार मतलब नाही असल्या जिंदगीत सुरुवातीला गोड वाटतं। ए तू साला शाळेला जा, अभ्यास कर, शिकून सवरून मोठा हो, एकदम वकील नाही तर जज, बेस्ट पैकी, त्याला काय रुबाब असतो जजाचा। हा आणि तू जज झाला की मला डरणे की बात नाही, खून जरी करून आलो तरी बिनधास्त। त्याला मी पण काय बेवकूफ आहे, अरे तू जज होशील तेव्हा मी रे कुठला असायला, मला तर केव्हाच फाशी झाली असणार। तेरे को तो मालूम भी नहीं पड़ेगा कि इस राखाल दादा ने तेरी जान बचाई थी। मग रे वांदीच की सगळे, यार तुझी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे, तुला असं बरोबर घेऊन मी कुठे कुठे पळणार। ए बेटा, अरे तू माझ्या छातीवर डोकं टेकून आराम झोपलाय, अरे कितना प्यारा दिसतोस रे तू। यार तुला मी सावित्रीकडे ठेवतो। हे सावित्री म्हणजे ती सावित्री नाही, आपली सावित्री, धंदेवाली। हा धंदेवाली म्हटल्यावर तोंड वाईट नको हा करू यार, आपल्याशी अगदी इमानानं राहती, मला जेलमध्ये नेमानं भेटायला यायची यार, नाहीतर आपल्यासारख्या खुनी दरोडेखोराला कोण येणार भेटायला। साले दोस्त लोक हरामी, पैशाचे दोस्त साले। आधी सगळे राखाल दादा म्हणायचे, जेलमध्ये गेलो तर एक पण नाही आला खबर घ्यायला। अरे बेटा ही दुनिया तशी, तुझ्याकडे मलिदा दिसला तर मंगळ्यासारखे चिकटतील तुला सगळे, मलगोबा संपला की पाठ फिरवून जातील। चाले ही माणसाची अवलादच बेकार, त्याच्यापेक्षा जनावर बरी। तुला सांगतो पुरा, मी कधी भिकाऱ्याला पैसा नाही घालत। का अरे का, तर तू रोज पैसा घाल भिकाऱ्याला, एक दिस नको घालू, साला शिव्या शाप देत जाईल। त्यापेक्षा बेवारशी कुत्र्याला पाव घाल, अगदी मस्का स्लाइस घाल, अरे कुत्रा तुझी ओळख तर ठेवेल, म्हणेल अन्नदाता सुखी भव। हसू नको यार, बोलेल म्हणजे मनातल्या मनात बोलेल। बेटा अरे मी इतका बडबडतोय आणि तू आपला गप बोल रे काहीतरी। अले हसता है रे बदमाश, हे एक पपी दे। दे नाही रे, नाही दाढी नाही रे टोचणार तुला। कसा मिठा मिठा है रे तू, गोरा गोरा नरम नरम। अले अले हसतो ले, माझ्याकडं बघून हसतो। हे तुला माझी भीती नाही वाटत? अरे राखाल दादाचं नाव घेतलं तरी लोकांना मुतायला होतं। अरे 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 साला तू मुत्ती केलास काय? राखाव दादा के कपडे खराब करताय, मानते यार, तेरे को मानते। अरे मेरे पहलवान कैसा चिकू चिकू है रे तू, हसता है होशार, तेरे मुंह में तो दांत भी नहीं है, बुड्ढा है रे तू। ए नहीं 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 रोते नहीं बेटा, भूख लगली रे तुला, न जाने कब से भूखा है रे तू। चलो चलो अभी खाने को देते हैं, दूध देते हैं हमारे शेर को।
नहीं बेटा रो मत, चल 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 अपन सावित्रीकडे जाऊ। सावित्री, ए सावित्री, कौन है? मी है। मी कौन? आई बान नाव ठेवलं नाही वय? ए मी राखाल आहे, जल्दी दरवाजा खोल। राखाल तू? अरे आते झटकन, मी दार लावून घेते। राखाल, अरे पर तू इथं कशाला आलास? मग दुसरीकडे कुठे जाणार? अरे पोलीस येऊन गेले तुझ्या मागावर, इथं चुकला फकीर मशिदी तसा तो जाऊन जाऊन जाणार कुठे म्हणून आली होती। भुसकट पाडलं मुर्द्याने माझं तुझ्या पाशी। राखाल माझ्या राजा, तू इथं थांबू नको, जा बाबा जा, पोलीस पाळत ठेवून असतील, फुकाफुकी पकडतील आणि गाडीत घालतील तुला। अरे छोड, राखाल को पकडने वाला पोलीस अजून जन्माचा आहे, मला पकडायचं म्हणजे रस्त्यावरची बेवारशी कुत्री पकडण्या इतकं सोपं नाही। या चाकून चार जणांना तरी नरकात धाडल्याशिवाय हा राखाल अंगावर हात नाही पडू देणार। हा असू दे, माहीत आहे मला लई शूरीर गामा पंजाबी हायस ते। राखाल आणि एक कोटात छातीशी काय दडून आणलंयस रे तू? तेच तर तुझ्याकडे सोपवायला आलोय। हे बघ, जा आधी वाटेत जरा दूध घेऊन ये। दूध आणि ते कशाला? आन म्हणतो तर जल्दी कर, टाइम नाही आधीच। आणि हे बघ एक चमचा पण आण। हा हा, ये दूध आणि ये चमचा। इधर पाज याला दोन थेंब। या भया, एवढं नान गप्पा हरपण कोणाचं ये? तुझं तर नाही। हे पोर धरा दी दूध पास त्याला। अरे बायकांची अकलेशी दुश्मनीच। अगं मैनाराणी सावित्री, अरे मी चार वर्ष जेल मध्ये खडी फोडतोय, तिथं काय काय नेम नाही बाबा तुझा। अरे पण राखाल केवढाच जीवर यो, दोन चार महिन्याचं बी नसेल बघ। अरे हसतोय बघ माझ्याकडे बघून। राखाल तू र का असं बघतोयस? कुछ नाही, पण सावित्री तुझ्याजवळ पोर किती शोभून दिसत नाही। तुझं हे आईचं रूप मी कधी बघितलं नव्हतं। चल पण राखाल, ये फार कुणाच? माझं नाही। मग काय पळवून बिळवून आणलंस? पळवून छोकरी आणली असती जवान, त्यांना पोर कशाला आणीन? मग ये पोर सापडलं गावाबाहेर रस्त्याकडेला। रस्त्याकडेला पोर सापडलं? कुणाला बनवतोस माझ्या राजा? ए सावित्री, तुझ्याशी तरी मी झूट नाही बोललो कधी, खरंच सापडलं, टाकलं असेल कुणीतरी। म्हणजे होगा कोई लफडा, पण त्यात पोराचा काय दोष? अरे आई बाप हरामजादे। अरे पर तुला कुणी सांगितली होती नसती उसावर? आता ही पोराची बाई। सावित्री मी नसतं आणलं तर थंडीनं गारठून मेलं असतं पोर। अरे पण धर्मात्म्या तुम्हाला काय एवढी दयाबुद्धी झाली? खर तर ते मला पण कळत नाही। एक वेळ मनात आलं होतं की साला मोकळं करावं या छोट्या जीवाला दुनियेच्या पिंजऱ्यातनं, पर कान कसा कुणास ठाऊक, कंबाक्त माझा हातच उठे ना। पर राखाल ये नानगप्पा तू कसं सांभाळणार? म्हणून तर मी हे तुझ्या भरोशावर सोपवायला आलोय। माझ्याकडं? अरे येडा का खुळा तू? काय झालं, एवढा सजीव जड आहे तुला? राखाल अरे या पोराच्या जागी एखादी पोरगी असती तर मी सांभाळली असती, 15 वर्षानं धंद्याला लावली असती, मला म्हातारपणी तिनं चार तुकडं घातलं असतं। पर यो यो होणार ठोल्या, उद्या मोठा झाल्यावर माझ्याच आईबाचा उद्धार करल यो। धर बाबा धर, ये पार तू सांभाळते। नाही सावित्री, पोराचा मुखडा तरी बघ, कैसा मिठा छोकरा आहे। अगं म्हातारपणी आधार होईल तुला, क्यों रे बेटा होगा ना? बघ बघ सावित्री हसतोय छोकरा। सावित्री एवढं तू माझ्यासाठी, तुझ्या राखालसाठी कर।
सांभाळ याला. अरे अखाल राजा, तुझ्यासाठी मी काय रणाई केलं. सरकार तुम्हासाठी दिसाची रात केली, माझ्या केसानं पाय पुसलं तुमचं. म्हणून तर आलो तुझ्याकडं. सावित्री, सावित्री तुला पण मूल बाळ नाही, सांभाळ हे पोर. अगं पुण्यकर्म आहे बघ, तुला स्वर्ग मिळेल. न ग मला स्वर्ग, आणि ह्यात कसलं रे पुण्य. समज ह्याला मी वाढवला पोसला, पर पुढं काय. ह्यो काय शिकून बॅरिस्टर होणार. होईल सावित्री, बॅरिस्टर होईल, वकील नाहीतर जज होईल. राकाल राजा, सपन बघायचं सोडून दे. अरे ह्या वस्तीत याचा औक्ष काय होणार. गटारीकडच्या बेवारशी कुत्रेवाणी, मवाली संग शिवीगाळ, लई झालं तर ह्यो दलाली करल, दारूच्या बाटल्या पोचवल, जुगार खेळल, चोरी मारी दरोडा खून, आणि शेवटाला पोलिसाची गोळी नाहीतर फाश. नाही नाही सावित्री. ओहे राखाल ओहे. अर म्हणूनच मी आई नाही रे झाली, आई नाही झाली. चल बेटा चलो, चलतो सावित्री. सच आहे बेटा, सावित्रीकडे ठेवलं तुला तर तुझी जिंदगी तशीच होणार, त्यापेक्षा तू मेलेला बरा. अरे बेटा, अरे असा कसा लळा लावलास तू मला. पुन्हा पोलीस. चल बेटा चल. हे पोलीस काय मला सोडत नाहीत. फर्स्ट क्लास तर फर्स्ट क्लास. चल बर झालं, या डब्यात एकटीच बाई आहे, आणि कोण असत तर पुन्हा एक दोन खून पाडायला लागलं असत. एकटीच आहे, लग्न झालेली दिसते. सूटकेस, कपडे, स्वेटर बेटर, चांगलं घरची आहे की. ट्रान्झिस्टर पण आणलाय काय ना. चला जाऊन बसूया त्याच्या समोर. आताच आपण वाद्यसंगीत ऐकलेत. आता एक महत्वाचं निवेदन. कुप्रसिद्ध खुनी दरोडेखोर राखाल हा तुरुंग फोडून फरारी झाला असून एक इन्स्पेक्टर आणि एक शिपाई यांचा त्यानं निर्घृणपणे खून केलेला आहे. पोलीस तपास जारी आहे, तरीही जनतेनं सावध असावं आणि काही कळाल्यास ताबडतोब पोलीस चौकीवर खबर द्यावी. कोण तुम्ही आणि माझा ट्रान्झिस्टर का बंद केलात? हा फर्स्ट क्लासचा डबा आहे. मालूम आहे. मी चेनच ओढते. चेन ओढायचा विचार सोडून दे, जागचे हल्लीस तर कापून ठेवून या चाकून. खून करणं काही इतकं सोपं नाही. आता रेडिओवर ऐकलं नाही का, एक इन्स्पेक्टर आणि एक शिपाई बास खल्लास यात चाकून, समजी. म्हणजे तू राखाल? मीच राखाल, समजलीस. आता ज्यादा हुशार बनायला जाऊ नको, नाहीतर आले आले. काय हुआ मेरे राजा को, रो मत बेटा, रोते नाही. अले भूका है रे, जरा रडू नको यार. अरे डरपोक लोग रोते, तू तो शेरदिल बच्चा है. ओ रो मत बेटा, रो मत. अरे तू रडायला लागलास तर माझ्या काळजाचं पाणी होतं रे. अले अले
भूक लागली रे तुला? अरे माझ्या हाताचं बोट चोखा लागला, पागल कुठला, काय करू बेटा, तेरी भी क्या किस्मत है, तुझी गाठ पडली तर ती माझ्या सारख्याशी। माफ करा पण हे तुमचं मुलं आहे? हा हा हा, माझं मुलं आहे। क्यों राजा, तू मेरा बेटा है ना? पण तुम्ही तर तुरुंगात। हा हा, होतो म्हणावं जेल मंदी, सापडला म्हणावं हा आम्हाला। असायला काय झालं? हसू नको तर काय, हे मूल रस्त्यात सापडलं तुला। खरंच रस्त्यात सापडलं? मूल म्हणजे पैशाचं पाकिट आहे हो रस्त्यात सापडलं। चल, रस्त्यात पडलेलं पाकिट उचलायला हा राखाल मेलेलं मांस खाणाऱ्या गिधाडाची औलाद नाही, वाघाचं खून आहे माझ्यात। त्याला बच्चा पडला होता रस्त्याच्या कडेला थंडीनं काकडत रडत, टाकला असेल त्याच्या आईनं पापाची निशाणी म्हणून। मला हे पोर दिसलं आणि दया आली तुला त्याची, मस्करी वाटती तुला, पण खरंच माझ्यासारख्या उलट्या काळजाला पण दया आली। खर तर यायला नाही पाहिजे पण साला आली खरी। बघ पठ्ठ्या कसा बिंदास्त ह्या खुनी दरोडेखोराच्या छातीवर डोकं ठेवून झोपलाय, ना भीती ना राग, माझाच आधार केला आता है ना। बघ उठीत माझा शर्ट धरलाय। ओहो नाही नाही, रोमत बेटा रोमत, भूक लागली, द्या त्याला माझ्याकडे। या मुलाचं काय करणार आहात पुढं? काय करणार? याला वाढवणार, शिकवणार, मोठा वकील नाहीतर जज करणार। आणि पोलीस? पोलीस, हा खरं आहे। मग हे मूल कसं सांभाळणार? ओ नाही 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 ललू नको, ये 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 काय चिल तुला इतक्या चोला चालतो, ये 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 कसं सांभाळणार, काय चिल काय चिल, ओ आले ललू नको, ते बघ काय गंमत, ते बघ दिवा, त्यापेक्षा ह्या बाईनं ते काय सांभाळलं तर काय चिल, तुला भूक लागली का? नाही नाही ललू नको, किती प्रेम, ये ये नाही ते शोनू, ते शोनू बाल, ते माझे नको ललू, किती प्रेम, ये ये काय झालं काय तुला लढायला, थांबणार नाहीस, कशाला लढतोय, हा घ्या याला, थांबला बघा रडायचा। नको, आता माझ्याकडे कशाला, तू सांभाळ त्याला, आईची माया दे, मोठा कर बॅरिस्टर नाहीतर जज माझ्या राजाला। काय वेळ नाही लागलं मला हे असलं बेवारशी मूल सांभाळायला, उगीच जरा सहानुभूतीनं वागले तर तुम्ही ही पिढा माझ्या गळ्यातच बांधायला निघाला। नाही तू सांभाळ हे पोर, नाही म्हणू नको, पोलिसांच्या तावडीतनं माझी सुटका नाही, फिरीस बच्चे का क्या होगा, मला काय माहित, ते तुमचं तुम्ही पहा, माझा काय संबंध त्याच्याशी, आणि असली बेवारशी मुलं सांभाळायला अनाथाश्रम चालवित नाही मी, मला माझं घर आहे, संसार आहे, प्रेस्टिज पोझिशन आहे, समाजात वावरायचंय मला, आणि कुणाचं पाप आहे कुणाच ठाऊक, त्या तुझ्यासारख्या खुनी दरोडेखोर पशुची सावली पडलेलं मूल शी किळस येते मला। मी तुला चांगली समजलो होतो, पण एक बाई माणूस असून तू असं बोलतीस, मैं तुझे जिंदा नहीं छोडूंगा, हे घे। बेटा मेरे शेर, मेरे बादशाह, मेरे राजा, मैं तेरे लिए कुछ नहीं कर सका बेटा, मुझे माफ कर दे, मुझे माफ कर दे बेटा। बुढ़ला स्टेशन वर पोलीस असणार, एक आखरी पप्पी दे राजा, एक आखरी पप्पी दे। आलेल्या बातमीनुसार कुविख्यात फरारी खुनी दरोडेखोर राखाल हा आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे।
रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात कुशीत 2-3 महिन्याचं लहान मूल घेतलेली स्त्री मृतावस्थेत आढळली. कोहुटेक हा धूमकेतू संध्याकाळी पश्चिमेस दिसेल असा अंदाज होता, पण तो अखेर दिसू शकला नाही.